ಧನಿ ಸರಿತು ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಕಾಳ ಚಿಂತನೆ ಸರಿತು ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಕಾಳ ಸಕಳ ಮಂಗಳ ಮಂಗಳಾಚೆ ಸಂಸಾರ ಸಿಂಧು ನಾಹಿ ಹರಿದಾಸ ಗರ್ಭವಾಸ ಕೈಸಾ ನೀನತಿತೆ ಜನವನ ಐಸೆ ಕೃಪೆಚಾ ಸಾಗರೆ ಜನವನ ಐಸೆ ಕೃಪೆಚಾ ಸಾಗರೆ ದಾಟಲ ಅಭಾರೆ ಪಾಂಡುರಂಗ ಸಂಸಾರ ಸಿಂಧು ನಾಹಿ ಹರಿದಾಸ ಗರ್ಭವಾಸ ಕೈಸಾ ನೀನತಿತೆ ತುಕಾ ಮನೆ ದೇವಾ ಭಕ್ತಾಂಚೆ ಬಂಧನ ತುಕಾ ಮನೆ ದೇವಾ ಭಕ್ತಾಂಚೆ ಬಂಧನ ದಾಖವಿರೆ ಭಿನ್ನ ಪರೀಕ ಸಂಸಾರ ಸಿಂಧು ನಾಹಿ ಹರಿದಾಸ ಗರ್ಭವಾಸ ಕೈಸಾ ನೀನತಿತೆ ಪಾಂಡುರಂಗಾಕರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ರೂಪ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಕ್ತ ಕಲ್ಯಾಣ ಮೂರ್ತಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಾಸ್ಕರ ಪೂರ್ಣ ಕೀರ್ತಿ ಸೇವಿಲಾಗಿ ಸೇವಕ ಸಾಲು ತುಮ ಚಾಲಾಗಲು ನಿಜ ಚರಣ ಅಹೋ ಸ್ವಾಮಿ ತುಕಯ ದೇವ ಯಾವರಿನ ಕರಾವ ಅಭೇರ್ ಸಂಪಾದ್ಯ ಜ್ಞಾನಂ ಚ ವಿದಾಯ ಭಕ್ತಿಂ ವಿಲೋಕಿತೋಯಿನ ಸಮಾಧಿ ರಾಜ ವೈರಾಗ್ಯವಂತಂ ಸುವಿಚಾರ ಯುಕ್ತಂ ನಮಾಮಿ ಜೋಗಂ ಶಿರಸಾ ಗುರುಂತಂ ಕರ್ಪೂರ ಗೌರಂ ಕರುಣಾವತಾರಂ ಸಂಸಾರ ಸಾರಂ ಭುಜಗೇಂದ್ರ ಹಾರಂ ಸದಾ ವಸಂತಂ ಹೃದಯಾರವಿಂದೇ ಭವಂ ಭವಾನಿ ಸೈತಂ ನಮಾಮಿ ಜಯಂತಿ ಕಿರಿಯಾ ಸ್ಮರಣ ಹೋಯ ಸಕಲ ವಿದ್ಯಾಂಚೆ ಅಧಿಕರಣ ತೇಜವಂತು ಶ್ರೀ ಚರಣ ಶ್ರೀ ಗುರುಂಚೆ ತೇ ನಮಸ್ಕಾರೋನಿ ಆತಾಂ ಚಿಂತನೆ ಸರಿತು ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಕಾಳ ಸಕಳ ಮಂಗಳ ಮಂಗಳಾಚೆ ಸಂಸಾರ ಸಿಂಧು ನಾಹಿ ಹರಿದಾಸ ಗರ್ಭವಾಸ ಕೈಸಾ ನೀನತಿತೆ ಸೇವಕರ್ತನೆ ಓಡಿಲ್ಲ ಭಂಗ ಸಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜಾಂಚಾ ಅತ್ಯಂತ ಗೋಡ ಸುಂದರ ಅಸಾ ಅಭಂಗ ಅಸೂನ್ ಈ ಅಭಂಗಾತೂನ್ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ ತುಕೋಬ್ಬರ ಆಪಲ್ಲ ಚಿಂತನ್ ಕಸಂ ಕರಾವ ಕೋಣಾಚ ಕರಾವ ಅಂತ ಅತೂನ್ ಚಿಂತನ್ ಕರಣಾರ್ಯಾ ಮಹಾತ್ಮ್ಯಾಲ ಕಾಯ ಫಲಶ್ರುತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತೆ ಮ್ಹಣಜೆ ಸೋಪ ಬೋಲಾಯಚ ಜರ ಠರಲ ತರ ಮಾನವೀ ಜನ್ಮಾಲಾ ಆಲ್ಯಾವರ ಕಾಯ ಕರಾವ ತೆ ಕಸ ಕರಾವ ಅನ್ ತೆ ಕಾ ಕರಾವ ಯಾ ತಿನ್ನಿ ಗೋಷ್ಠಿಚಾ ವಿಚಾರ ಯಾ ಅಭಂಗಾತೆ ವಿಠಲ वैजनाथाच्या पावन दरबारात पावन नगरीमध्ये उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या सहवासात सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा भक्ती उत्सव याही वर्षी आशाही काळामध्ये शासनाचे नियम पाळून अगदी सुंदर रूपाने आपली निष्ठा जपत या उत्सवाचं आयोजन सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. या उत्सवात परमादरणीय परमश्रद्धेय गंगाधरजी महाराज मुंडे यांच्या मुखारविंदातून कथा सर्व वैष्णव गुणीजन मंडळींच्या भजनाचा गोड स्वर निनाद या पवित्र आणि गोड वातावरणात हा उत्सव संपन्न होतो आहे. आणि या संपन्न उत्सवामध्ये मला एक ज्ञानाहुती टाकण्याचं सद्भाग्य सर्व ग्रामस्थ मंडळी सप्ताह समिती यांच्या माध्यमातून तथा या सप्ताहाचे मार्गदर्शक आमचे परमार्थिक स्नेही परमादरणीय परमशक्ती हरिभक्ती परायण नामदेवजी महाराज शेळके यांच्या माध्यमातून ही सेवा फार लवकर नियोजित माझ्याकडे त्यांनी दिली. आणि खर तर ही सेवा असेल असं मला दुपारी 3 वाजेपर्यंत वाटत नव्हतं आणि मला वाटतं दुपारी 12 का 3 च्या दरम्यान त्यांचा संपर्क झाला आणि ती सेवा उद्या तुमची आहे हे त्यांनी सांगितलं. पण मला जरा देहूला जाण्याची गडबड असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की जरा मला दिवस बदलून दिला तर बरं होईल. मग त्यांनी आज ज्यांचं कीर्तन होतं ते हरिभक्ती परायण अशोकजी महाराज यांच्याशी संपर्क साधून त्यांनीही मला संधी दिली. आदरणीय अशोकजी महाराज यांचे मी आभार मानतो आणि ग्रामस्थांचे आभार मानतो आणि या चिंतन सेवेला मी प्रवृत्त होतो. गोड अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या मानवी जीवनाच्या परम कल्याणाचं साधन आपल्याला सांगितलेलं आहे. खर तर अनेक जीव आहेत आणि मनुष्य पण एक जीवच आहे. कधी कधी मला प्रश्न पडतो आपण जेव्हा बैलासमोर उभा राहतो तेव्हा बैल आपण त्याला बैल म्हणतो बैल आपल्याला काय म्हणत असेल हा प्रश्नच. आम्ही पंढरपूरला चातुर्मासला राहत होतो आणि राऊत महाराज चंद्रशेखर महाराज चैतन्य महाराज यांच्या पोथीला जाताना
पाठाला जाताना अशा ग्रुपच्या ग्रुप जायचो. आम्ही यमाजीबा मठात राहत होतो आणि आम्ही तिथे 8-10 जण राहत होतो. आणि मग आम्ही एकदाच 8-10 जण ते पाठाला अशा टोळीनं म्हणलेलं बरं नाही वाटायचं, पण आम्ही ग्रुपनं असं निघायचो. आणि पंढरपुरात माहिती आहे सकाळी सकाळी गाढव आहेत ना, वाळूचे गाढव ते येतात, ते ग्रुपनं यायचे. गाढव सुद्धा ग्रुपनं यायचे, आम्ही कुठून जायचं तिकडून ते गाढव यायचे. सहज आमच्या गुरुमध्ये एकनाथ महाराज सांगोलकर, मी त्यांना सहज एकादशी म्हटलो, म्हणलं महाराज आपण यांना गाढव आले असं म्हणतो ते आपल्याला काय म्हणत असते. प्रश्नच आहे, जसं आपण त्यांना जनावर म्हणतो तसं ते आपल्याला एक प्रकारचं जनावर एक प्रकारचा प्राणी समजत असतील. याच्या पुढे मला सांगतायचं नाही, कारण मी तो मी नव्हेच म्हणून आणायचं नाही, बाकी काही नाही. पशु आणि आपल्यात आहार निद्रा भय मैथुन सामान्य मेहतर पशु फिरणारा. पशु मध्ये आपल्यामध्ये चार गोष्टी समान आहे. आपल्याला खायला लागतं, पशुलाही खायला लागतं. जरा उलट बोलतो, चिंतन आपल्याला असं करायचंय म्हणून पशुलाही खायला लागतं, आपल्यालाही खायला लागतं. आहार निद्रा, पशुलाही झोप लागते, आपल्यालाही झोप लागते. आहार निद्रा भय, पशुलाही भीती वाटते, आपल्यालाही भीती वाटते. कशाची कशाची भीती? सध्या माणसाला कोरोनाची भीती नाही, लॉकडाऊनची भीती. सध्या माणसं कोरोना नाही घाबरत महाराज, खरंच नाही घाबरत. म्हणजे घाबरले सुरुवातीला माणसं कोरोनाला, म्हणजे कोरोनाला एवढे घाबरले दिल्लीत पेशंट सापडायचा तर परभणी हिंगोली बंद व्हायची एवढे घाबरले. म्हणजे याला म्हणतात दुखणं मशीला इंजन पखालीला, अशी स्थिती झाली होती, घाबरलो होतो. पण आता माणसं कोरोनाला नाही घाबरत. आता सध्या माणसाला भीती कशाची? परत लॉकडाऊन पडतं की काय याची भीती आहे. आम्हाला तर जरा जास्तच असं सांगण्याचं तात्पर्य, भीती आहे, पशु घाबरतो, आपणही घाबरतो. आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, आणि चौथं मैत्र त्यांच्या ते माणसात पण आहे. ह्या चारही गोष्टी सारख्याच आहेत. मग आपण कोण आहोत? खर तर आपणही एक प्रकारचे काय आहोत? पशुच आहोत. या मृत्यू लोकांमध्ये 84 लक्ष योनीचा विचार आहे. पहा 84 लक्ष प्रकारच्या काय आहेत? योनी आहेत. त्याच्यामध्ये चार प्रकार आहेत. त्या 84 लक्ष योनीचा अंतर्भाव चार प्रकारात केला आहे. 84 लक्ष योनी जीव, पण प्रकार किती आहेत सगळ्यामध्ये? चारच आहेत. एक अंडज आहे, एक जारज आहे, एक श्वेदज आहे आणि एक उद्भिज आहे. अंडज म्हणजे काय? ज्यांचा अंड्यातून जन्म होतो त्यांना अंडज म्हणतात. हो तुम्हाला विचारतो, अंड्यातून कोणाचा जन्म होतो? पिल्लू. पिल्लू कशाच? पण खूप आहेत, खूप आहेत. एखादं सांगा ना मग. चिमणीचं. कीर्तनात बसवून चिमणी म्हणजे नाही तर लोक कोंबडीच म्हणतात. जरा ऐकायला करावं काय? चिमणी पक्षी, अनेक पक्षी आहेत, पक्षी म्हणू आपण. पक्षी काय आहेत? अंडज आहेत. दुसरा चारच 2 मिनिटं मागत होतो महाराज आपल्या करता. तिसरा आहे श्वेदज. श्वेदज म्हणजे काय? श्वेद जन जायते धातू आहे. श्वेदातून म्हणजे घामातून ज्यांचा जन्म होतो त्यांना काय म्हणायचं? श्वेदज. घामातून कोणाचा जन्म होतो हे सांगून कळण्यापेक्षा माझ्याकडे बघा म्हणजे लवकर लक्षात येईल घामातून कोणाचा जन्म होतो. म्हणजे घाम लिखायचा जन्म कशातून होतो? घामातून होतो. श्वेदज. उद्बीज आहेत. उद्बीज एक प्रकारे उत्पन्न होतात बीजातून जे, असा समज सोडवा याचा. उत्पन्न होतात बीजातून जे म्हणजे कोण? वृक्ष. मी दुसरा प्रकार मागे ठेवला होता जारज. ह्याच्यात युज धातू आहे. जाराला जोडून जे येतात ते युजुर योगे. म्हणजे युज धातू म्हणजे जोडणं या अर्थानं आहे. म्हणजे जाराला जोडून जे येतात ते. तर मग ऐका, जारज हा प्रकार करत असताना यादी काय काय आहेत? त्या जारजात बैलही आहे, डुकरही आहे, त्याच यादीत माणूस सुद्धा आहे हे ध्यानात ठेवा. जारज आहेत आपण. म्हणजे आपली गणना त्या 84 लक्ष योनी मध्ये त्यामध्ये जारजात केलेली आहे. मग पशु आपण जर सारखेच असू, एक थोडं बायोलॉजिकल विचार जर केला शारीरिक दृष्ट्या थोडा त्याच्यात आपल्यात भेद असेल, पण खर तर कॅटेगरीचा जर विचार केला तर आपण सुद्धा या मृत्यू लोकातील काय आहोत? जीवच आहोत. पण एवढं जरी असलं तरी शरीर उत्तम. Oh, yeah.
देहातल पशुत आपल्या सामने जरी एका विचारातून आलं असलं तरी सुद्धा या देहाचे गोडवे आहे किती प्रमाण सांगू तुम्हाला नर तरणी करेसो नरका नारायण होय केले होय ते होय याची जन्मी अवघे विठोबाच्या नामे कितीतरी प्रमाण आहेत नरदेह निधान लागले हाती ते कसे उत्तम सार उत्तम गती ती गती उत्तम देणार आहे आणि उत्तम सार सुद्धा ते प्राप्त करून देणार आहे असो अनेक प्रमाण येही तन करते क्याना होय भजन भगती कर वैकुंठ जाय अन्य देह जरी असले हा देह वेगळाच आहे आणि या देहामध्ये ताकद काही वेगळीच आहे एक प्रमाणाने कोवी म्हणून पुढे सरकतो म्हणजे इकडं नाही चिंतन म्हणतो मी प्रमाण काय आहे ज्ञानोबर आहे तुकोबरायचं प्रमाण आहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा ज्ञानोबराची अशाच अर्थाची ओवी पहा मनुष्य देहीची ने ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा व लोक निधी धला हा देह काय आगळाने वेगळा आहे काय करता येतं अजून एक ओवी सांगतो तैसे येण्याची शरीरे ओवी ज्ञानोबराची येणे कोणती आधीची हा मनुष्य असं असो मनुष्य देहीचे ज्ञानी ज्ञानी शरीर काय वाटतो नाही ठीक आहे हे ज्ञान भरायचे तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे खर तर क्षण भंगूर आहे लवम आहे माशी पाक पाखडी तव हे सरे पाय आगी माझी पडे तरी भस्म होऊन उडे झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा या चुके तो ही काजा तरी कुर्मीचा होय पुंजा हा परिणाम कपी ध्वजा कश्मलोगा असं जरी असलं तरी याच्यात एक ताकद आहे देवची होईल म्हणती ते होती तरी काचित तीन धरावे त्याच्याशी मी गमत आहे देव होतात पण कोण देव होईल म्हणती ज्यांनी निश्चय केला ज्यांनी ठरवलं कि मला या देहात काय व्हायचंय देव व्हायचंय ते होऊ शकतात पण अडचण एक आहे देह सगळ्याला मिळालाय पण ठरवणारे फार थोडे सगळे ठरवत नाही एका माणसानं बाजारात दोन बैल विकायला नेले एक बैल उगा माझ्यासारखा मोर तुकडा होता एक हे असा उमटा बैल होता असे त्याचे शिंगर काय तो देखणा बैल अत्यंत देखणा बैल होता आणि मग व्यापारी गेला पाहिला अरे बैल जरी दोन्ही चांगले नसले एक तर काय एक नंबर चांगला आहे उमदा आहे त्याने त्या उमद्या बैलाची किंमत विचारली का कितीला दिला हा बैल तो म्हणला 50,000 बैल एवढा चांगला बैल 50,000 लगेच 500 रुपये सार दिला ते विचारा जाता जाता ह्याची विचारू किंमत ह्या मर तुकड्याची काय किंमत आहे ते म्हणे हे 30,000 येत नाही अरे चुकून आलं तोंडात वाक्य ह्या बैलाची किंमत काय सगळ्याच्या लवकर लक्षात यायचं जमा येईल तेव्हा ह्या बैलाची काय किंमत आहे म्हणे 5,00,000 हे एवढं उमदा बैल 50,000 ना मर तुकडा 5,00,000 काय विशेषता याच्यात म्हणे हा बैल दिसतो असा पण या बैलांना जर ठरवलं ना एका दिवसात 15 एकर नांगरतो हा बैल दिसतो असा पण त्याने ठरवलं तो तर एका दिवसात किती नांगरतो 15 एकर नांगरतो मग एवढा चांगला बैल तुम्ही विकता का म्हणे त्याची एकच अडचण तो तसं कधी ठरवितच नाही बाकी सगळं चालले तो ठरवित नाही एवढी अडचण आहे खर तर आपण बी लय होऊन देत महाराज आपण ठरवलं तर देव हो पण आपण ठरवत नाही मोठी अडचण आहे विठ्ठला दे आहे यानं काय करता येते किंबहुना येर झाले चिरा पडे येणे न घडे रे जाणे न घडे रे पण ते करण्याकरता काही करावं लागेल काय करावं लागेल मनाचा ऐकून चालणार नाही आपल्याला संतांचं ऐकावं लागेल मनाचा ऐकून उपयोग नाही मनाचं जर ऐकलं तर मन काय करेल काय काय करीतो या मना परी नायके नारायण करू नये त्याची खरी विवंचना पुढचा शब्द तुकडा आता महत्व नेव पतन आदरिले त्यांनी आदराने आम्हाला पतनाकडे नेले त्या मनाचं ऐकून चालणार नाही आपल्याला कोणाचं ऐकावं लागेल संतांचं ऐकावं लागेल मनाचं ऐकू नका असं अनेक संतांनी सांगितलं नाथांचे भारुडे जोशी आता जसं चाली म्हणण्याच्या पद्धती आहेत आपण कावडी जेव्हा म्हणतो तो प्रत्येक तुकड्याला आहा रे भाई म्हणतो समुद्र नदी नो हे पैदा किंवा
नकळत छंद म्हणताना तसंच आहे पहा. मला सुरुवात आठवे नकळत छंदाची. अलक्ष लक्ष्मी लक्ष्मी बाबा बाळ छंदो. बाळछंद प्रत्येक तुकड्या लावतात. किंवा अजून एक वासुदेव म्हणतात तसंच म्हणतात बघा. कर जोडो विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तसं ते जोशी जे प्रकरण आहे ना, प्रकरण आहे त्या प्रकरणाला प्रत्येक तुकड्याला होय नाना म्हणायची पद्धत आहे. तिथं काय म्हणावं लागतं? होय नाना. आता त्याला मी एक चाल बसवली, आधी ह्यांना शिकवतो, ह्यांना येतच असेल कदाचित, पण ते मी बसवल्यामुळे सांगतो. मागच्यानी होय नाना चारदा म्हणायचं. थपा का? होय नाना होय नाना होय नाना होय नाना. चौथा मात्र तुकडा जलद घ्यावा लागतो, तर ते तालात बसतो. होय नाना होय नाना होय नाना होय नाना असं म्हणलं ते तालात बसता. मनाची पाटील देहा गा. यांचा उपदेश ऐका. नरकाला जायचं असेल तर संसारिकाचं ऐकावं, पत्नाला जायचं असेल तर मनाचं ऐकावं. अजून एक पहा, माय बापाचं ऐकू नये. जर चुकीचं सांगत असतील तर, नाही तर वेगळा अर्थ करू नका बरं. माय बापाचं ऐकू नये, तिचं मात्र सगळ्यांनी ऐकावं. तिचं सगळ्याला ऐकावंच लागत असं म्हणतात. आपल्याला काय माहिती नाही, अनुभव नाही, असं म्हणतात. तिचं सगळ्यालाच ऐकावं लागतं. अवघडे एक राजा होता, त्या राजाने असं ठरवलं, म्हणजे प्रधानजी आपल्या नगरीत बायकोच ऐकणारे किती आहेत आणि बायकोच न ऐकणारे किती आहेत, त्याचं एकदा गणितच घ्यायचं म्हणे. आपल्याला एकदा सर्वेच करायचा. तुम्ही कसा करायचा? म्हणजे आपण हे करू, दरबारात एका बाजूला सफरचंद ठेवू आणि एका बाजूला घोडे ठेवू. जो बायकोचा ऐकतो त्याने सफरचंद न्यायचा, आणि जो बायकोचा ऐकत नाही त्याने घोडं न्यायचं. तुमचा काय अंदाज, गर्दी कुठं असं ब्रह्मचार्यानो सांगाय. जास्त काय कुठं गर्दी कुठं? सफरचंदाकडे. जेथे यायचं सफरचंद घेऊन जायचं. राजाला वाईट वाटलं, संध्याकाळचे 5 वाजे एक पठ्ठ्या नाही रा, एक जो बायकोच ऐकत नाही. सगळे सफरचंदावर पडले, वाईट वाटलं. पण सायंकाळी दिवस माळवता माळवता हे 6 फुटांचे धिप्पाड पिळदार मिशावाला एक आला आणि ती घोडं सोडायला लागला. राजा रे घोड कस काय सोडतो, पठ्ठ्या बायकोच ऐकत नाही म्हणला, घोडं नेणार. राजाला बरं वाटलं, एक का होईना आपण आपल्या नगरीत आहे बायकोच ऐकणारा. तो गेला, राजा हात पाय तोंड धुतले, जेवायला बसणार तेवढ्या तो पैलवान घोडं घेऊन वापस आला. राजाने काय झालं रे? नाही म्हणे, दुसरं घोडं बदलून पाहिजे.
आणि तुझ्या समोर घोडे होते, तुला पाहिजे ते घ्यायचं होतं ना, नाही मी हे नेलं, पण बायको म्हणजे काळ चांगलं नसतं. लक्षात आलं वाटतं तुमच्या बायको म्हणली, राजा मला घोडे ठेवून सप्रचंद घेऊन जाय. राजाला वाईट वाटलं, जेवण झालं, पान खात बसला राजा. तेवढ्यात प्रधानजी, रात्रीचे 10 वाजले होते, प्रधानजी आले. म्हणे राजेसाहेब तुम्ही आज नाराज आहेत म्हणून एवढ्या रात्रीचा आलो म्हणे, पण तुम्ही खरंच फार दुःखी आहेत की आपल्या नजरेत एक पठ्ठे असं निघालं जो बायकोच ऐकत नाही, म्हणजे ऐकत नाही, एक निघालंय त्याचं वाईटच वाटलं. पण एक सांग का, मला असं वाटतं की आपली स्पर्धा ठेवण्यात चुकलं नाही. आपण एका बाजूला सफरचंद, एका बाजूला घोडे ठेवले, काय काय असतील बायकोचं ना ऐकणारे, पण घोडे नेऊन करतील काय? घोड्यान महाराज पोचणं सोपं आहे का? घोडे नेऊन काय करतील? सफरचंद खात येत. त्यापेक्षा राजेसाहेब तुम्ही एका बाजूला सफरचंद आणि एका बाजूला सोनं ठेवायला पाहिजे होत. अनेक भेटले असते. राजा म्हणे काय करावं प्रधानजी, मलाही तसंच वाटू लागलं, पण राणी ऐकून गेली. प्रधान म्हणला मग कापून देऊ का अक्काच खाता? राजा म्हटला प्रधानजी, पण मला एक प्रश्न पडला, एवढ्या रात्री विचारायला यायची काय गरज आहे? सकाळी चर्चा झाली असतं, बाय बुद्धमच खाय ना ऐकावं लागतं तो भाग निराळा, पण बायकोचं काय ऐकावं काय ऐकू नये. प्रमाण देतो तुम्हाला, उपदेश तो भरत्या हाती झाला चित्ती धरावा. त्याचं तिसरं चरण लय गुड आहे, स्त्री पुत्र बंदीजन नारायण स्मरती. पुत्र प्रल्हादासारखा असला तर बरोबर जरूर ऐकावं, पत्नी जर त्या रत्नमालेसारखी असली तर जरूर ऐकावं, आणि बंदीजन जड भरतासारखा जर आपला बंदी असेल तर जरूर त्याचं ऐकावं. म्हणून संसारिकाचं ऐकू नये, त्यांचं ऐकून नाही कल्याण होत, उलट माणूस नरकाला जातो. मी नाही, प्रमाण म्हणलो मी मगाशी की तू का म्हणे जाणे नरका, यांचा उपदेश ऐका. मग जीवनात कल्याण होणार करता कोणाचं ऐकावं? दोन्हीची तुलना करताना तुकोबाराने खूप गोड विचार मांडलाय पा. संतांचे वचन वारी जन्म किती संत वचनावर आधार. वचन न मोडी बोलिले ते जे बोलले ते वचन न मोडी, वाचा बोलू वेदने ती पण करू संती केले ते. संतांच्या वचनावर आदर असला पाहिजे, देव सुद्धा फार आदर ठेवतो. रावणाचा प्रसंग आहे सगळा तुम्हाला माहिती, म्हणून नुसता धावता सांगतो. तुम्हाला माहिती रावणाची राव सीता रावणाने नेली, नेलं तर प्रभू विलाप करू लागले, शोक करू लागले. शोक करत करत झाडांना दगडांना पत्तांना विचारायचे, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. आणि विचारत विचारत प्रभू शबरीच्या दारात गेले. शबरीलाही विचारलं, शबरी माझी सीता पाहिली का? खरं तर प्रभूने शबरीलाही विचारायलाच नव्हतं पाहिजे. साधा व्यवहार आहे, साधा व्यवहार आहे. भाऊ मी तुम्हाला विचारतो, आमच्या गावचा रामभाऊ तुम्ही पाहिलाय का? नाही ना. म्हणजे रामभाऊची ह्यांची आयुष्यात कधी भेट झाली नाही, तर त्यांना मी कसं विचारायचं रामभाऊ बद्दल? शबरीची सीतेची आयुष्यात कधी भेट नाही, त्या शबरीला कसं काय विचारायचं प्रभूजी? सीता कुठे माझी पाहिली का? बरं असू द्या. बरं सीतेला जर रावणाने तिच्या दारावर आपलं, रावणाने जर सीतेला शबरीच्या दारावरून नेलं असतं तरी लक्षात आलं असतं का? हो आशाच्या वर्णनाचा माणूस इथून गेला का? हो बाबा अर्ध्या तासापूर्वी गेला, तो तुमचा होता का दुसरा कोण मला माहित नाही, पण आशा वर्णनाचा गेला, तसं दारावरून बी नेलं नाही. कारण रावणानं जी सीता नेली ती कशी नेली? सायकलवर नेली का मोटरसायकलवर नेली?
मला की विमानानं नेली बरं ते मार्ग शबरीच्या दारातून नाही तरी काय विचारलं. अजून तिसरं कारण आहे बाबांना विचारण्याचं शबरीला. तिसरं कारण काय 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 लोक राहतात गल्लीत पण रेकॉर्ड दिल्लीचं ठेवतात. देवचा पती माणूस त्यांना सगळं माहित असतं. शबरीचा तसा काय नाही, स्वभावही नाही. तरी प्रभूनं काय विचारलं, थोडा विस्तार होतो पण चिंतन गोडे म्हणून मांडतो. तरी प्रभूनं काय विचारलं त्याची दोन कारणं आहेत. प्रभूला पक्का माहिती आहे की भगवत भक्त आहे आणि भगवत भक्त सर्वज्ञ असतो. तो काय असतो, जो कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो. भगवान म्हणजे तो बुद्धिमान असतो आणि तरी सर्व कर्म केल्यासारखे असतात. असा श्लोक आहे, कर्मण्य कर्म पश्येत अकर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृष्ण कर्म कृत. युक्ता पदावरच्या ज्ञानोमराच्या ओव्या पातीतच्या एकीचे ठाई बैसला सर्व ध्रुतोची गेला. है की नाही, असं वर्णन आहे भगवत भक्ताचं. शबरी भगवत भक्त आहे म्हणून विचारलं. आणि दुसरी गोष्ट आहे, दगडाला विचारणारे प्रभू शबरीला न विचारतील तर नवल. शबरीनं सांगितलंही, रामा इथून पुढे जा, पुढे एक वानर भेटेल तुला हनुमंत, तो तुला सुग्रीवाची भेट घालून देईल. सुग्रीवाशी मैत्री कर, रावणावर स्वारी कर, सीतेला घेऊन ये. पुढे गेले प्रभू, सुग्रीवाशी युती केली म्हणू का मैत्री केली म्हणू, काय म्हणायचं काय तुम्हाला? झेपेल तो शब्द, मला मैत्री शब्द भेष शकतो, मी मैत्री म्हणतो. मैत्री केली आणि प्रभून वालीला कपटा नका होईना पण ते मारलं, पाठीमागून बाण मारून मारलं. तेव्हा वाली जेव्हा खाली पडला तेव्हा त्यांनी प्रश्न विचारले सगळ्यांना माहिती, मै बैरी सुग्रीव प्यारा. प्रभू काय, आमच्या गुरुजीचं एक वाक्य, माणसाची प्रत्येक क्रिया परमार्थातच बसावी. माणसाचं वागणं आहे ना ते कशात बसावं, परमार्थाच्या चौकटीत बसावं. आमचे गुरुजी म्हणायचे, नाही बसलं परमार्थाच्या चौकटीवर निदान व्यवहाराच्या तरी चौकटीत बसावं. परमार्थाच्या चौकटीत नाही बसलं ना तुमचं वागणं नका बसू द्या, पण निदान व्यवहाराच्या तरी काय बसलं पाहिजे, चौकटीत बसलं पाहिजे. असे वालीनं विचारलं, प्रभू तुमचं वागणं हे व्यवहारातही बसलं नाही आणि परमार्थातही बसलं नाही. परमार्थात का वैषम्य नाही प्रभू, तुम्ही विषमता पाहिली, आणि व्यवहारात का नाही प्रभू? साधं सांगा, तुम्ही एवढे हुशार राजकारणी असाल असं मला वाटलं होतं, पण तुम्हाला बिलकुल अक्कल नाही. तुम्ही कोणाशी मैत्री केली, म्हणजे सुग्रीवाशी का केली? तुमची बायको रावणाने पळून नेली म्हणून. तुमची बायको रावणाने पळून नेली, तुम्ही मैत्री कोणाशी केली? सुग्रीवाशी. त्या सुग्रीवाला विचारा बरं त्याची बायको कुठे आहे. त्या सुग्रीवाला विचारा त्याची बायको कुठे आहे. मग ज्याला आपली बायकोचं रक्षण करता आलं नाही तो दुसऱ्याच्या बायकोचं काय करेल? याच्या प्रभू तुम्ही जर या वालीशी मैत्री केली असती ना, आणि नुसतं रावणाला कळालं असतं वाली यायला, स्पीड पोस्ट सीता पाठवून दिली असती. कारण माझा हिंगा त्याला माहिती, आता ते हिंगा सांगत नाही, आता लई वेळ जाईल. माहिती आहे त्याला माझ्या काय केलं. प्रभूनं काही उत्तर दिलं नाही, वाली गेला. पण तोच प्रश्न लक्ष्मणाला पडला. लखन, लखनजी म्हणतात, दादा खरंच आहे ना सुग्रीव भेकड आहे अशा 6 घटना रामायणात आहे. सुग्रीवाच्या भेकडपणाच्या किती घटना, कमीच असू द्या दादावाचा, सुग्रीवाच्या भेकडपणाच्या किती घटना आहेत रामायणामध्ये? 6 घटना आहेत. की त्या 6 घटनांमध्ये सुग्रीव कसा दुर्बल आहे आणि कसा फित्र आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. मग एवढा बलवान वाली तो सोडला, तुम्ही याच्याशी युती करत बसले, ह्याच्याशी, ह्या सुग्रीवाशी का त्याच्याशी युती केली नाही? प्रभू म्हणले, जो व्यवहार त्याला कळतो, जो व्यवहार तुला कळतो ते मला कळत नाही असं तुला वाटतं का? माहितीये देवा, तरी का केली तेवढं सांगा. प्रभूनं उत्तर दिलं, त्याचं एकच कारण आहे, शबरीनं वालीशी मैत्री करा असं नाही सांगितलं, शबरीनं सुग्रीवाशी मैत्री करा असं सांगितलं. वचन न मोडी बोलिले ते. ठीक आहे, शबरीचं वचन मोडलं नाही, शबरीच्या शब्दाची किंमत केली, संतांच्या वचनाची किंमत केली. प्रभून सुग्रीवाशी मैत्री केली, फायदा काय झाला? महाराज फायदा झाला. प्रभून जर वालीशी मैत्री केली आणि जर सीता परत आली असती तर गंगाधर महाराज तुम्हाला रामायण ठेवायला व गाण्याकरता कोणी ठेवलं नसतं. हा, तुम्हाला म्हणले असते वाली आहे,
वालीयायन रामायण नाही वालीयायन करावं लागलं असतं. आणि राह आपल्या जप कस राम कृष्ण हरी असं नाही दिगंबर बाबा वाली कृष्ण हरी ते तालात बी बसलं नसतं लय कंटाळी जाते. सगळी प्रसिद्धी कोणाची झाली असती वालीची. म्हणजे त्यांच्या वचनामध्ये फार ताकद आहे, त्यांची वचन ऐकावं, त्यांचं मार्गदर्शन ऐकावं एवढं. आता शेवटचा मुद्दा सांगतो व्यवहारात आणि अभंगात प्रवेश करतो. शेवटचा मुद्दा काय ऐकावं कोणाचं, ऐकावं कोणाचं जो त्या क्षेत्रात यशस्वी आहे त्याच. कारण त्याचं काय करावं, मृदंगाचं ज्ञान घेण्याकरता कोणाकडे जावं, राशीद खान कडे जावं का भवानी शंकर कडे जावं का महाराज भवानी शंकर कडे जावं. गायनाचं ज्ञान घेण्याकरता मलिंगाकडे जावं का सचिन तेंडुलकर कडे जावं मलिंगाकडे जावं. मलिंगा श्रीलंकेचा एक बॉलर आहे, मलिंगाकडे जाऊ नये आणि सचिन कडे जाऊ नये. गायनाचं मार्गदर्शन घेण्याकरता आवर्जून अक्षय कुमार कडे जा. नाव चांगलेच माहिती आहे. लॉकडाऊनचा फायदा साईड इफेक्ट आहे महाराज. काय शिकायचं असेल तर अक्षयकडे जावं, त्या तज्ञ त्या क्षेत्रातल्या. म्हणून मानवी जीवनाचं कल्याण साफल्य करून घेण्याकरता कोणाकडे जावं, ज्यांनी आपलं जीवन सफल केलं त्यांच्याकडे. आज संसार सफल भाषा आहे फळाशी जीवन फळाला आलं. ज्ञानोबरायची भाषा का आज संसार सफल आहे ना. आणि नामदरायची भाषा घ्या. नामा म्हणे माझे सफल झाले जिने स्वामीच्या दर्शने ना सक्तीर्थावडीतलं प्रमाणे सफल. म्हणून सफल जीवन संतांचं आहे, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. महाराजाला विचारू महाराज आम्हाला मानवी जीवनाचा काळ यथार्थ घालवायचा, अनर्थक नाही घालवायचा. देहाची या गावात जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडून असा काळ नाही घालायचा. आम्हाला काळ सफळ करायचा, आम्हाला मानवी जीवनाच्या काळाची सार्थकता करायची, आम्हाला मानवी जीवनाच्या काळाची धन्यता प्राप्त करून घ्यायची. याच्याकरता काय केलं पाहिजे ते महाराज प्रथम चरणार. Oh,
अनेक शब्द आहेत, भाईनो, बापानो, माय बापानो, तुकोबाराने आपल्याला संबोधन वापरले, करारे बापानो साधन हरीचे, तिथं आपल्याला काय म्हटले बाप, आता जागा रे भाईनो जागा, तिथं आपल्याला काय म्हटले भाऊ म्हटले बाप म्हटले, असो ऐका बापानो ऐका भावानो ऐका एक करा, तुम्हाला मानवी जीवनाचा एवढा पवित्र काळ त्याची सार्थकता करायची नाही, एक करावं लागेल तुम्हाला काळ चिंतनात घालवावा लागेल, कारण तोच काळ धन्य आहे की जो चिंतनात जातो, चिंतने सरी धन्य धन्य, चिंतने सरी तो माफ करा, चिंतने सरी तो धन्य धन्य काळ, तो काळ धन्य धन्य कोणता जो चिंतने सरे, म्हणजे महाराज चिंतनात कोणाचा काळ जात नाही, प्रत्येकाचा जातो, सगळ्याचा काळ चिंतना जातो, ह्याही माता मौल्याच्या डोक्यात इथं चिंतन आहे, आता महाराज पटवून देतो मी, ह्या माता मौल्या आता दिसतात तुम्हाला शांत, पण याच्या यांच्या मनात एकच चिंतन चालू काय, सकाळी भाजीला काय करायचं, सकाळी भाजीला काय करायचं, चिंतन कोण करत नाही, तुमच्या डोक्यात चिंतन आहे, हा बाळा आलं बाबा हळदीचं काय होतंय, चिंतन कोण करत नाही, म्हणून लवकर उत्तरार्धाकडे जातो पुन्हा पूर्वार्धाकडे यावं लागतं, चिंतना तर सगळ्यांचाच काळ जातो, कारण ज्याच्या ज्याच्या जवळ चित्त आहे तो त्याचा स्वभाव कसा सोडील, चिंतन करणं त्याचा काय आहे स्वभाव आहे, तो चिंतन करतच राहतो, करेल चिंतन, प्रत्येक जण चिंतन करतो, मग प्रत्येकाचं चिंतन चालू तो प्रत्येकाचा काळ धन्य आहे ना, महाराज म्हणले नाही, कोणत्याही चिंतनात जो काळ जातो तो धन्य नाही, मग सकळ मंगळ मंगळाचे चिंतन जो करतो तो काळ धन्य, मंगळाचा मंगळ आहे, सकळ मंगळामध्ये मंगळ आहे, परमात्मा मंगळात मंगळ आहे, पवित्राणां पवित्रमिव मंगळानांच मंगलम, तो मंगळात काय आहे मंगळ आहे, तो किती मंगळ आहे, गंगाही मंगळ आहे पण त्याही पेक्षा परमात्मा मंगळ आहे, गुरुवारी खूप गोड सांगायचे गुले बाबा, वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले सांगायचे, खरा मंगल कोण खरा पवित्र कोण, गंगा दुसऱ्याला मंगल करते पण दुसऱ्याला मंगल करण्याच्या नादात स्वतः अमंगल होते, ते खरं मांगल्य नाही, आपलं मांगल्य अबाधित ठेवून जो दुसऱ्याला मंगल करण्याची ताकद ठेवतो तो, नाही तर आपण भिकारी व्हायचं दुसऱ्याला श्रीमंत करायचं नाही चालत, आपणही श्रीमंत राहायचं आणि दुसऱ्यालाही श्रीमंत करायचं, ह्याला गुरुवारी फार गोड दृष्टांत द्यायचे, दोन माणसं 10 रुपयाला लांब गेले कुठं पाठवायचे हिंगुरीला का शेंगावला, बोला की नर्सीला भेटते का पत्ता भी माहिती आहे पत्ता, अयो इथं मी पुढे विरोधाचा भाग सोडून द्या, गेले बाबा आता मी हिंगुलीच म्हणतो कारण मला टप्पे माहिती आहेत काय, हिंगुलीला 10 रुपयाला गेले दारू पिले निघाले दोघ जण मित्र दारू पिऊन निघाले, आले हिंगोलीहून आंबड्या रोडून इकडे रोड फुटतो तिथपर्यंत आले, एकानं शर्ट काढून टाकला त्यानं काढला म्हणून ह्याने काढलं, पार नर्शीच्या जवळ जवळ आले एकानं पॅन्ट दिली काढून, आता मध्ये मातल येते नागवेची नाचे आणि अनुचित वाचे बडबडी, महाराज म्हणतात नर्शी पर्यंत आले एकानं पॅन्ट दिली काढून ह्याने दिली काढून, तिथून आपल्या इकडं फाटा फुटतो ना त्या फाट्याजवळ आला एकानं बनेल दिलं काढून दुसऱ्यानं बनेल दिलं काढून, दोघं अंडर पॅन्ट वरच राहिले आणि गाव जवळ जवळ आलं एखन अंडर पॅन्ट दिली काढून, नागवेची नाचे आणि दुसरं मग बावळ टेस्ट करे तू, तुला गावात जायचं असं नागडा जातोस का, तुम्ही कसा जाऊ, अरे अंगात काहीतरी घालायचं म्हणजे चेटी तर फेकून दिली मग थांबणे मही देतो, लक्षात आला असेल अरे दुसऱ्याला झाकण्याच्या नादात दोघा पुढायला लागला, म्हणून खरा मंगल कोण जो आपलं मांगल्य अबाधित ठेवून दुसऱ्याला मंगल करतो, परमात्मा तसा आहे संत तसे आहेत नाव तसं आहे जे आपलं मांगल्य अबाधित ठेवून दुसऱ्याला काय करतात मंगल करतात, मंगलानामचे मंगलम, किंवा अजून एक चिंतन पहा परमात्मा किती मंगल आहे, तुमच्या दृष्टीने तुम्हाला ज्या ज्या मंगल गोष्टी दिसतात सगळं मांगल्य त्याच आहे, जस यदादित्य गतं तेजो जगत भासयते खिलं यत् चंद्रमसि यच्चाग्नो तत् तेजो विद्धि मामकं, चंद्र दिसतो लाईट दिसतो प्रकाशित करत असताना पण या प्रकाशाचाही प्रकाश तो आहे, चंद्राच्या प्रकाशाचाही तो प्रकाश आहे, मग जगात काही मंगल गोष्टी आहेत, गाय मंगल आहे पण तिच्याकडे मांगल्य त्याच्या शरीरात वास्तव्यानं आलेलं आहे, रेशम मंगल आहे, शंखाचा ध्वनी मंगल आहे, पिण्याच्या ताराची जी छेड आहे
ती मंगल आहे. पकवाजाची थाप मंगल आहे, मंगल गोष्टी ते. पण या मांगल्याला मांगल्य कशामुळे आलं? खर तर महाराज असं बोलू नये पकवाजाबद्दल. पकवाजा तर ढोलकीत असा काय फरक आहे? काय फरक आहे असा? फक्त एवढं असतं, ही पुढे पासाची असते, ती चार तीनची बारकी पुढे असते, स्वर जरा कडक असतो, नाल म्हणतात त्याला, त्यालाही चमगच असतं, त्यालाही शाही असते, आहे ना. थोडेफार फरक जर सोडले तर तेच आहे. मग त्याच्यावर ऐक ना असे काही कीर्तनकार, त्यांना काळीचार स्वर लागतो, ती मुंडळी घळक्या लावायला लागली हो कीर्तन. अजून किती अवमूल्यन करायचं या व्यासपीठाचं कोण असतो? आम्हाला ढोलकी तर सोडा, पण दिगंबर महाराज अजून तबला लावायची सुद्धा हिंमत नाही, होणार बी नाही. तबला वाद्य गोड आहे, वादच नाही, वाद नाही. तबला गोड आहे, तो कथेकरता उपयोगाचा आहे, वादच नाही. पण आपल्या संतांनी जे लावून दिले बरं, पकवास कसं महाराजांनी वाजते. मला त्रास होतो बाबा, कथेमध्ये मी गातच नाही. तुम्ही पाहिलं कथेत गात नाही, त्याचं कारण तबल्या माझ्या सुरत लागत नाही, मला तबल्याचा सुरच कळत नाही. असं काय ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न येतो. पण आहे असं मानायचं कसं, हा ज्याचा त्याचा काय आहे वैयक्तिक प्रश्न आहे. आणि सध्या कोणाच्या वैयक्तिक जीवनात डोकावून अवघड झाले, मग कशाला डोकवायचं? आपण आपलं बघा, आपण आपल्या मार्गाने चालव, काय फरक आहे? लय फरक नाही. पण त्याला नाही मांगल्य, उलट त्याला रजगुंत आहे. त्याला मात्र काय आहे? मांगल्य. काय याला मांगल्य? कारण हरिभजनात वाचतो. हा हरिभजनात वाचतो सांगण्याचं तात्पर्य, या सर्व मंगल गोष्टीला ज्याच्यामुळे मंगलता आहे, असा मंगलाचा मंगल जो आहे त्याच्या चिंतनात जो काळ सरतो तो धन्य आहे. तुमचा आमचा काळ कशात जातो? तुमचा आमचा काळ जडाच्या चिंतनात जातो, तुमचा आमचा काळ जीवाच्या चिंतनात जातो. पण ऐका, जडाच्या चिंतनात काळ घालून फायदा नाही, जीवाच्या चिंतनात काळ घालून फायदा नाही, देवाच्या चिंतनात काळ घालवला तर तो धन्य. का बरं? प्रमाण देतो प्रत्येक गोष्टीला. जडाच्या चिंतनाचा सगळ्यांना दुसऱ्या अध्यायातला तो श्लोक माहिती, ध्याय तो विषयांपासून शेवट आहे, बुद्धिनाशात प्रणशती. पण ज्ञानोपरायणे त्याच्यावर केली दृष्टांताची भर फार. ज्ञानोपराय काय म्हणतात? तैसे विषयाचे ध्यान. तैसे म्हणजे तैसे, म्हणून ऐक अर्जुना, अर्जुना ऐक. जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली त्रिभुवना. काय होऊ शकेल? ज्ञानोपराय म्हणतात थिनगी लागावी फक्त, इंधन मिळावं, वाव मिळावं, त्रैलोक्य जाळण्याची ताकद ती थिनगी ठेवते. तुम्ही शेतकरी कोणी विचारतो, एक कडब्याची पेंट पेटवायला किती काडी पेट्या लागतात? बोला की मागचे, एक कडब्याची पेंट पेटवायला किती काडी पेट्या लागतात? कमाल झाली, एक काड्याची पेटी लागते. एक काडी एका पेंडीला एक काडी, तर दोन पेंड्याला किती काड्या? बोला की एका पेंडीला एक, तर दोन पेंड्याला दोन काड्या. सगळ्या गावाला एकच पुरे. दोन पेंड्याला एक म्हणलं, दहा पेंड्याला किती? दहा पेंड्याला एक म्हणलं, पूर्ण गजीला किती? हा नाही, अंदाजे सांगता कोणाची पेटी तशी माणसं इतर बाबा. एक थिनगी, काय म्हणलो, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना. काय पुरो शके तैसे विषयाचे ध्यान. पाये जरी वाहे मन, तरी येसने पतन निश्चित ठाके. विषयाचं ध्यान विकल्पाने, पण पतन निश्चित. हा शब्द सद्गुरूच्या वर्णना करता ज्ञानोपरायण वापरला. खर तर मी पुढे म्हणायला पाहिजे होती, पण आता तापलाय तवा तर घेतो एवढी भाकर माझू. आता इथं पहा, तैसे विषयाचे ध्यान विपाय वाय जरी वाहे मन, तरी येसने पतन निश्चित ठाके. ते ज्ञानोपरायण म्हणतात, विपाय आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया प्रशंसिता लाभवती विठला. विषयाचं ध्यान किती अवघड आहे. बरोबर मनोराज्य आचार करताय दृष्टांत देतात. एक माणूस वैजापूर गावात गरीब माणूस, खायला प्यायला काही नाही, बर शेती साथ देईना. अवघड झाले मला शेतकऱ्याचं, इतकं अवघड आहे. आम्ही नाशिक भागात जातो, आजच म्हणजे काल संध्याकाळीच मी नाशिकहून आलो.
जे एक्सपोर्टचा माल 170 रुपये किलो जातो, जे द्राक्ष किती 170 रुपये किलो जातात, ते द्राक्ष सध्या 20-22 रुपयाला चालले. आणि ते 20-22 ला जात होते, आज एवढी गारपीट झाली, आता ती वेगळी. आणि त्यांचं गेल्या वर्षी नुकसान झाले, प्रधान पीक आहे मारा त्यांचं द्राक्ष. गेल्या वर्षी लॉकडाऊन मुळे वाटोळं झालं, याही वर्षी शेतकऱ्या तप तरी किती झाल्याची. महाराज लोकांचे गहू काढायला आले, ज्वाऱ्या काढायला आल्या, काय नाही कडवा आपलं मोडून आपलं उठून ठेवलेलं आहे, पाडलेलं आहे कोणी. आता हा जर पाऊस पडला, त्या पेट्या कडवा भिजला, धान्य भिजलं, वाटोळे केले, वाटोळे मोठं आवडले. सध्या ऊसवाल्याचं सुद्धा या पावसानं वाटोळे महाराज. ऊस काढायला आला आणि ऊस जर पडला, तुडीवाले घेत नाही, तर मिशनीवाले बी येत नाही. इतका अवघड काळ आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने, फारच अवघड आहे, फार कठीण. मोजमजुरी नाही, काय नाही, त्याला विचार केला तर कलाकार होता. त्या काचाची बंगले तयार केली, चार किती, चार तेवढंच भांडवल होत. ते म्हणला हे काचाचे बंगले ह्याला मला लागले 50 रुपये, हिंगोलीला जाईन, हिंगोलीला जाईन, एक बंगला 25 रुपयाला विकल, मग किती झाले, 100 होतील. घरी मग किती बंगले करील, 8 बंगले करील, काचाचे बरं, 8 बंगले करील, पुन्हा हिंगोलीला जाईल, पुन्हा 25 एक विकेल. आता हिशोब तुम्ही लावा. आणि असं करता करता मी भांडवल मोठं करील. डोक्यावरती चार बोला की काचाचे बंगले, असा चालला, पाय पाय निघाला, पुढं गेला, ऊन पडलं, थकला, मला 5-10 मिनिटं झाडाखाली बसून असं टोपलं ठेवलं, टोपलं ठेवलं आणि झाडाला टेकन दिलं आणि आडवा पडला आणि डोळा लागला आणि चिंतन चालू झालं. 4-8, 8-16, 16-32 माझ्याकडे पैसा होईल. पैसा झाल्यावर हिंगोलीला 1-2 गुंठ्याचा फ्लॅट घेईल. हे कुठं चालले, स्वप्न चालले आहे ध्यानात ठेवा. एक बंगला बांधील, बंगल्यामध्ये सोफा सेट ठेवेल, पण हे कुठं चालले, ध्यानात ठेवा. पुढे LED लावेल, रिमोट घेऊन बसल, असा पिक्चर पाहिजे. हे कुठं चालले, स्वप्नामध्ये चालले. आणि बाय करून पोहे करून हे कुठं चालले, कारण एवढी हिंमत जागृतीत होत नाही करून. मग ती पोहे करून आणि पेपर कुठं चालले, स्वप्नात चालले. आणि तिनं उशीर केल्यामुळे मी तिच्या हातातले पोहे घेईन आणि तिला 1 लाख मारेल. एवढा उशीर काय केला, हे कुठं चालले, विचार चाललाय स्वप्नात, पण लाख मारली जागृती. आणि काय झालं, त्या चार बंगल्याला लात लागली, ते फुटले, भांडवलच गेले. म्हणून जडाचं चिंतन इदंचे नास्ती आणि परंच न लभ्य असं करत. म्हणून जडाचं चिंतन करू नये. जडाचं चिंतन क्षणभर, मी पाय शब्द वापरला ना, ज्ञानोपराची अजून एक ओढ उभी, देवी लचक रिया देठी. लचक ना अचानक असत, काय झाली, नचकली अवाटरी असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी जीव तैसा उपाधी. म्हणजे असता बुद्धी म्हणजे स्वरूपावरची बुद्धी उठली आणि विषयामध्ये गेली. किती वेळ लचकली आधी ती, लचकणं कशाला म्हणतात, सहज होत ते. उदाहरण रामायणातलंच आहे, सगळ्यांना माहिती, तुम्ही ऐकलंय असेल. सीतेची दृष्टी लचकली, सीतेचं लक्ष कोणावर गेलं, हरिणावर गेलं. आणि फळाची हवा हृदय कामा केला रे घावा, की तयाचे घसणे दिवा ज्ञानाचा गेलो. गमत आहे ज्या गोपिका यशोदेच्या दारात येतात महाराज, आणि यशोदेला म्हणतात, अग तुझं तुलाच गोड लागत ग, असं का करतेस. पण यशोदेला खरं वाटत नाही, यशोद तसं नाही, बाळ सगुण गुणाचे दानी, बाळ दिस ते गोचिरवाणी. त्याच्यात एक शरण आहे, हा ब्रह्म विद्येचा Oh,
शिरला की ज्ञान निघून जात. अरे सोन्याचं हार नसतं पण कामारी गावा केला दयाची किस्मत ना ज्ञानाचं. परिस्थितीला त्या हरणाचं काय करायचं होतं, थोडी शिवायची होती. जी रेशमी साड्याच्या पेठाराचा त्याग करते ती सीता एका चोळीच्या कापड्यात अडकते. दादा मला सांगा, चोळीचं कापड आहेच काय? चोळीला कापड किती लागतं? 70 पॉईंट 80 पॉईंट. एखादी माझ्यासारखी नाचूक अशी ते 1 मीटर. जडाचं चिंतन विकल्पानं सुद्धा पतन करत. जडाच्या चिंतनात जातो काळ तो धन्य नाही, जीवाच्या चिंतनात जाऊन धन्य नाही. आता विस्तार करत नाही, वेळ माझी संपुष्टात आलेली आहे. विंगडेचे उद्गार पहा, बरं पुरुषाचं चिंतन करत करत वाया गेला माझा काळ. संतम समीपे रमाना प्रतिम प्रथम नित्यम यम विहाय हे टाकलं अकामदम दुःख भयादि शोकम. आणि अशा आज्ञा पुरुषाचं मी चिंतन करत बसले म्हणजे जीवाच्या चिंतनात जातो तो काळ धन्य नाही. कोणता काळ धन्य? काळ तो धन्य जो देवाच्या चिंतनात जातो. प्रमाण म्हणू नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी हरि नामनी विठ्ठल. तोच काळ धन्य जो चिंतनात जातो. मग त्याचं चिंतन कसं करायचं? त्याचं चिंतन तुम्हाला झेपेल असो. एक आहे ब्रह्मचिंतन. काय करायचं? भागवतामध्ये सूक्ष्म चिंतन स्थूल चिंतन आलेलं आहे. म्हणजे परीक्षितीने प्रश्न विचारला, मरणासन्य व्यक्तीने काय केलं पाहिजे? त्यांनी तीन गोष्टी सांगितली. पहिलं केलं पाहिजे चितासन झालं पाहिजे, चितश्वास झालं पाहिजे, न भेतव्यम मरणाला घाबरलं न पाहिजे. तुम्ही तुम्हाला असेल कोरोनाला घाबरलं आणि तुम्ही डोक्यात एक ठेवा, आपल्याला कोरोना जर झालाच तर आपण काय हे तुम्हाला भीती आहे ना बोला की कोरोना झाला तर आम्ही काय हो मरू, ही भीती आहे. पण ही शाश्वती आहे का? कोरोना जर झाला नाही तर आम्ही मरणार नाही. त्या उत्तरेतले 15-16 जण कोरोनाला घेऊन गावाकडे निघाले होते. जाण्याजवळ ट्रेन खाली चिरून गेले. ते नाही का सोडत? म्हणून हे केलं पाहिजे न भेतव्य मरणाला घाबरू नका, चितासन वा चिंतन करा. आणि चिंतनाचे प्रकार सांगितले विस्तार न करता. आमा नामाचे चिंतन पहिलं आहे नाम चिंतन, दुसरं आहे रूप चिंतन. राम रूप धारी राम हे कौसल्या माऊली त्याचं ध्रुपदय गुणे. राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयासी उत्तर काय गोडे राम होय त्यासी संदेह नाही भरवसा. हो अयोध्येचे लोक राम झाले सकळी, त्याच्या नामाचं चिंतन करा, त्याच्या रूपाचं चिंतन करा, त्याच्या स्वरूपाचं चिंतन करा. स्वरूपाचं चिंतन तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्य तत् प्रबोधनम असं चिंतन करा. पण त्या चिंतनात काळ घालवा. तुम्ही उत्तम अधिकारी असाल तर ब्रह्मचिंतन करा, मध्यम अधिकारी असाल तर नामचिंतन करा, कनिष्ठ अधिकारी असाल तर रूपाचं चिंतन करा, स्थूलाचं चिंतन करा. आणि हे चिंतनात जो काळ जातो तो धन्य धन्य आहे. ठीक आहे महाराज, चिंतनात काळ जाईल तो धन्य धन्य काळ आहे. पण आम्हाला जे पाहिजे ती फलश्रुती मिळते ना अभंगाचं दुसरं. Yeah.
धन्य धन्य आहे, पण तो चिंतन करणारा जो हरिदास आहे, कारण चिंतन करणारा कोण असतो, हरिदास असतो, भगवत भक्त चिंतन करत असतात. आणि ज्या दिवशी व्यक्ती चिंतन करायला लागतो त्या दिवशीच तो काय झाला, हरिदास झाला. एरवी आपण कोण आहोत, कोणाचे दास आहोत, वैकुंठवासी भुले बाबाचे वाक्य आठवत, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. अनेक ठिकाणी ज्ञानोपराय स्वतः काय म्हणतात, निवृत्ती दास. ते वाक्य आले की म्हणायचे वा ते निवृत्तीचे दास आहेत, आपण प्रवृत्तीचे दास आहोत. ज्या दिवशी प्रभूचं चिंतन केलं ओळखून जावं तो काय आहे, हरिदास आहे. तर काय होत, संसार सिंधू नाही, संसार सिंधू नाही हरिदासा, त्या हरिदासाला संसार नावाचा सिंधू नाही. हिरव्या संसार नावाचा समुद्र सामान्य नाही. भव सिंधू चे माझे खुनासी भय नुपजे, चांगल्या चांगल्याचे जिरते दैवी गुणमयीवरचे कोणाकोणाचे जिरते, त्या सगळ्या गोव्यापार विस्तार न करता कि हा संसार जो आहे हा संसार सागर ब्रह्माधिकांना सुद्धा स्वतःच्या सामर्थ्याने उल्लंघन करता येत नाही. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्माधिका पार उल्लंघवे, ब्रह्माधिकाला सुद्धा जो पार करता येत नाही तो संसार हरिदासांना मुळीच नाही. हो काय झालं त्या संसाराचं, दोन तीन प्रकार आहेत. एक प्रकारे तो संसारच नाहीसा होतो, एक प्रकार. दुसरा संसार राहतो पण त्याच्यातलं जड संपून जातो, म्हणजे रस संपून जातो. प्रमाण काय, त्या आईल थडीच सरली माया जड. आहे संसार त्याला आहे पण माया जड संपलं, म्हणजे वेदांताच्या भाषेमध्ये आता बाधित अनुवृत्तीने तो संसारात आहे. असो त्याच्यातली आसक्ती निघून गेली, त्यातला रस निघून गेला. एरवी हा संसार असा, मग जो संसार आहे त्या अलीकडेच पाणी संपून जात. किंवा तुकोबाराचं प्रमाण आहे, भव नदी आड नवतीच झाली कोरडीच चाली सुखरूप. आता काय झालं, नदी असते, नदीला जेव्हा पाणी असतं तेव्हा नदीतून चालत जाता येतं का, नाही जाता येत. पण जेव्हा तेच पाणी आटून जातं तेव्हा लोक नदीत चालत जातात की नाही, जातात. तुकोबाराय म्हणतात, देवाच्या चिंतनात आमच्यावर देवाची कृपा अशी झाली, आता ही भव नदी कोरडी फट पडली आमच्यासाठी, हा संसार समुद्र आटून गेला, आता आम्ही चालत जाऊ. भव सिंधूचे काय कोडे, एक प्रकार. तिसरा प्रकार, पाहुणाऱ्यांचे चार प्रकार असतात, तेवढं सांगतो आणि आठ तास घेतो. पाहुणाऱ्याचा पहिला प्रकार असतो एक पाहुणारा, असा पट्टीचा पाहुणारा असतो, पट्टीचा असतो. पण किती पट्टीचा पोहणारा असला तरी पाण्याचा अंदाज घेतल्याशिवाय उडी टाकू नाही. आम्ही दिंडी चालवत होतो महाराज, आमच्या दिंडीत एक विठ्ठल विठ्ठल नावाचा वारकरी होता. तात्या म्हणू लागले, अरे नवी वीर दिसते कपारी कपारी टोच बरं विठ्ठल विठ्ठल, त्याला मौन होत. आणि तिने अशी सुळूक मारली महाराज, आणि कपारीचा एक दगड सरळ असा डोक्यात घुसला त्याच्या. जरा इकडे घुसला असता काबड झाला असता. किती पट्टीचा पोहणारा असला तरी पाण्याचा काय यावा, अंदाज यावा. पहिला भक्त जातो, तो म्हणतो, देवा भव सिंधूतून पार जाण्याची माझी तयारी, मी पोहून जाऊ शकतो, फक्त मला एक सांग, ह्याच्यात भोरे मगरी माशा कुठे आहे. परमात्मा काय करतो, भव सिंधूचे काय पुढे, दावी वाट चाले पुढे. म्हणतो त्याला, भव सिंधू तू कसा पार करतो, ए इकडे जाऊ नको, इकडे विषयाचा भवन आहे, इकडे जाऊ नको, इथं मद नावाचा मासा आहे. आणि त्याला पैल तिरा लावतो. दुसरा भक्त म्हणतो, देवा आपल्याला पावता येतं पण जेमतीर. हा दुसरा पाहुणारा असतो, जेमते म्हणजे काय, बुडू लागला तर कडला लागेपर्यंत त्याला पावता येत. आणि पट्टीचा म्हणजे काय विचारूच नका, मला जेमते मिळत माझ्या करता काय. भगवान म्हणतो, तुला जेमते मिळत ना, तुझ्यासाठी सुद्धा एक मार्ग आहे, म्हणजे काय, तुझ्यासाठी नाव बनव. तू का म्हणे, कृपा निधी आणि आम्हा उतरवी नावेमध्ये. भाऊ सिंधूचे काय कुठे, दावी वाटत चालू, पारो भला पांडुरंग पाव भिजो निधी अंग. पण तिसरा लढीवाळ भक्त जातो, तो म्हणतो, देवा मला नावेचा सुद्धा भरोसा नाही. भगवान म्हणले, काळजी करू नको, एक करतो, काय करतो, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जगजेटी, भावा एकासाठी खांदावा आहे आपला. त्याला खांद्यावर घेतो, पहिले तिराला लावतो. मग संसार सिंधू नाही हरिदासा, हे जरा भक्ती चिंतन वेदांताचं एक चिंतन आहे. पहा एकच मिनिट ऐका, वेदांताचं चिंतन काय, संसार सिंधू कडे अनुभूतीने पाहिलं तर सत्य वाटतो, संसाराकडे युक्तीने पाहिलं तर अनिर्वचनीय वाटतो, आणि संसाराकडे प्रमाणानं पाहिलं की तुच्छ वाटतो. वेदांताचं चिंतन आहे. अनुभूतीचा विषय काय, सगळं सत्य आहे हा अनुभूतीचा विषय. संसाराबद्दल युक्तीने पाहिलं तर तो अनिर्वचनीय. सत्य म्हणावा तर विचारा पुढे टिकत नाही, असत म्हणावा तर भासतोय, असं युक्तीचं चिंतन. मग सत्य का असत आहे, अनिर्वचनीय वाटतं युक्ती पुढे.
आणि प्रमाणाने विचार जर केला नेह ना नास्ती किंचन दुसरं काहीच नाही तो असत आहे परमात्मा असा बोध देऊन त्याला संसार सिंधू नाहीसा करतो संसार सिंधू नाही हरिदासा आणि त्याची ताकद मग ते मुक्तावस्थेला जातात का नाही म्हणून मी कोणे भगवत भक्ताच्या आता बाजीराव महाराज जवळेकर फार मोठे महात्मे गेले त्यांच्या श्रद्धांजलीमध्ये मी बोललो की देवाने बाजीराव महाराजाला मुक्त करू नये साधू मुक्त नाही झाला पाहिजे महाराज साधू जर मुक्त झाला तर सामान्य साधकाने कोणाकडे बघून परमार्थ करायचं असं तो काय करतो गर्भवासाला येतो पण गर्भवासाला दुःख म्हणून पाहत नाही उलट म्हणतो तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गर्भवास कैसा ते त्याची अनुभूती काय येते हे झाला एक व्यष्टी परिणाम समष्टी परिणाम जनवनायसे कृपेच्या सागरे दाटला आभारे पांडुरंग त्याला आता चिंतनात काळ गेल्यामुळे आणि त्या परमात्म्याचं चिंतन तद्रूपता प्राप्त झाल्यामुळे आदो अम्रमास्मि तत्पश्चात सर्व खल्विदं ब्रह्म जन नोहि त्यांच्याकडे पाहताना अविभागाने पाहावं किंवा ब्रह्मविद ब्रह्मैव भवती ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो किंवा अजून आहे देवते संत दयामा परस्परे बाहेर नामाची चांतरे सगळं लावून घ्या त्या परमात्म्यात आणि भक्तात आता कोणताच भेद राहत नाही नामदेव राय म्हणतात देवा आमच्या घरी दिवाळी चला नाम गुळीला अरे नाम आलो असत रे पण इथं कोण राहील आणि मग मी राहिलं तर चालेल का चालेल म्हणले आणि आपला सर्व अधिकार नामदेवला दिला सगुण अधिकाराने पहा त्याच्या सामर्थ्यानं पहा कृपेनं पहा सगळ्या अंगाने आपलं सर्व सुध देतो निळोभरायचा गोडा बंद देवे भक्ता लागे उपचार मांडिले शांती सुखासने माने बसविले मृते तन्मयाचे छत्रे गौरविले ज्ञान संपत्तीचे दळभार दिधले हो सुखी राज्य करा म्हणे त्रिभुवनी माझे ऐश्वर हे सर्वांग देवनी मिरवाय भूषणे यश कीर्ती दोनी माझे आयुधे देतो संतोष होणे हो याही अंगाने त्याच्यात त्याच्यात भेद राहत नाही असे ऐक्याला ते महात्मे प्राप्त होतात एक अभंग म्हणतो ना काय न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वाद विला मोनकंठी घरी दिला ठाव अवघा सकळही वाव या बोधापर्यंत तो परमात्मा त्या भक्ताला नेतो कि तुका म्हणे शेवटे बघा तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही त्याने एक ठिकाणी केलं हे माझं नाही तुझं ठेवलं नाही इथपर्यंत त्या चिंतन करणाऱ्या महात्म्याचं जीवन जात म्हणून देवाच्या चरणी भगवान वैजनाथाच्या चरणी आपण एकच प्रार्थना करू तुम्ही चिंतनात काळ घालवता म्हणून आज या उंचीवरे वर महिमा वर्णिता महेशजीने मस्तकी वंदिला ही अवस्था प्राप्त झाली आम्हालाही तुमच्या कृपेने चिंतनाची सवय लागावी एवढी प्रार्थना त्यांच्याकडे करू आता चिंतनाचा लौकिक फायदा सुद्धा आहे दादा ज्याचा चिंतनात काळ जातो ना त्याला संसाराचा त्रास होत नाही कशावरून यांच्यावरूनच पाहना चारी बाजूला भूत वेताळून असतात आणि त्याच्यात उमापती हर्षयुक्त आहे हे कसं काय एवढ्या विक्षेपात समाधानी उमापती कसा काय त्याचं एकच कारण आहे की उमापती चिंतनात काळ घालवतात पण त्यांच्याच कृपेने आपल्यालाही चिंतनाची सवय लागावी एवढी प्रार्थना त्यांच्याकडे करू त्यांच्या चरणी सेवा समर्पित करू आणि सेवेला पूर्ण देऊ उपस्थित सर्व भाविक मंडळी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आता आज उत्सवाचा दुसराच दिवस आहे पुढेही आपल्या उत्सव होणार आहेत सर्व कीर्तनकार मंडळी येणार आहेत आपण एवढ्या तरी संख्येनं सगळ्यांनी यावं खरं तर एवढे लोक आले एवढी अपेक्षा नव्हती मला एक तर आधीच हाऊस आणि त्याच्यात पडला हाऊस एक तो कोरोना काय मर्कटस्य सुरापान एक तो कोरोनाची भीती त्याच्यात पुन्हा आलं वादळ पाऊस आणि एवढे लोक येतील असं मला वाटलं नव्हतं मला वाटलं एक दोन तीन चार हे चार टाळकरी आणि पाचवी आपलं एवढ्यातच भाव काय पण तरी तुम्ही त्याही मानाने बहुसंख्येने आला आणि खरं सांगू का मला खूप चिंतनात आनंद आला बघा मला कीर्तन तुम्हाला किती मिळालं माहित नाही पण मला कीर्तन करताना खूप आनंद मिळाला
आज चांगलं वाजवणारे, चांगलं गाणारे, मला लोकांचं ऐकावं वाटत नाही पण ऐकावं लागत रोज. वाजवणं गाणं अशी स्थिती, एवढे गोड गाणारे, एवढे गोड वाजवणारे. आणि मग तुम्ही म्हणता मग त्यांना तुम्ही द्या, तुम्हीच म्हटले प्रमाणे त्याचे कारण आपली वस्त्र कुठं घासायचं आपण. आमच्या वारकरी जे मला जे त्याच्या वारकरी चाली त्याची दर्दी कुठं राहिलीच नाही तर करू काय. म्हणून दिगंबर शंकर, दिगंबर महाराज, शंकर महाराजची सर्व गुरुजन मंडळी यांच्या समोर आपली तोंडाची वाक म्हणून किंवा मनाची हौस म्हणून पूर्ण करून घेतो, बाकी काही नाही. म्हणून ही सर्व गुरुजन मंडळी आहेत, गोड वाजवणारी गाणारी, या सर्वांविषयी सद्भावना. आदरणीय मुंडे महाराज, खरं तर दुपारी कथा केल्यावर आता कीर्तनात यायचा नियम नाही कथाकारांचा. कथाकाराने कीर्तनावर यायचं नसतं, असं असतं. पण त्यांचा माझ्याविषयी असणारं जे प्रेम आहे त्या प्रेमाने त्यांना खोलीत सुद्धा बसू दिलं नाही. खरं तेरवी या पायऱ्या चढणं उतरणं या दृष्टीने ते खोलीतही बसून कधी कधी कीर्तन ऐकतात, पण कीर्तन ऐकतात. पण माझ्या प्रेमानं, माझ्यावर त्यांचं जे निर्निमित्त प्रेम आहे त्या प्रेमाने त्यांना ह्याही वेळेला ह्याही काळात माझ्यासमोर आणून बसवलं. हे निर्निमित्त असणारं प्रेम याला कोणाची नजर लागू नये एवढी प्रार्थना करतो. नामदेव महाराज हे माझे गुरु बंधू आहेत, आमचे कोरोना बंधू येत आता महाराज, कोरोना बंधू येतात. कारण 2 महिन्यापूर्वी मी पॉझिटिव्ह होतो, 1.5 महिन्यापूर्वी ते त्याच्यातून आले, मी आलो. आता टेन्शन घेऊ नका, काय होणार वाटलंच मला पाया पडायला येऊच नका, मैत्रीण येऊच नका. म्हणून आदरणीय नामदेव महाराज त्यांचंही प्रेम त्यांच्या प्रेमा खातर इथपर्यंत येणं घडलं, झाली सेवा पुनश एकदा या सर्व साधू समाजाच्या चरणी. जे अभंगावर बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर पंडाता कराडकर त्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि आता मात्र वाणीला खरंच पूर्ण विराम देतो. बघा आता 10:30 म्हणजे मी कीर्तन पूर्ण 2 तास केलेलं का मी केलं कीर्तन पूर्ण केलं ना. आता महाराज मी इमानदारीने केलं, ह्यांची इमानदारी यांच्याकडे. प्रेमाचं वाक्य वजा करून पुन्हा एकदा सद्भावना व्यक्त करून एकदा नामदेवाचं भजन करून आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. नामदेव जनाबाई. Thank you.